मॉर्निंग फ्रेंड्स, ओसीच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण परत एकदा भेटत आहोत. आणि आपले मित्रांनो रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन ओवर डिफरंट इंटरेस्ट ग्रुप हा टॉपिक चालू आहे. आपण गव्हर्नमेंट पाहिलं, सॉरी गव्हर्नमेंट बाकी इन्व्हेस्टर पाहिलं, एम्प्लॉई पाहिलं, मित्रांनो ओनर पाहिलं. आज आपण मित्रांनो बघणार आहोत रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन टुवर्ड्स कन्झ्युमर. आज आपण सुद्धा एक कन्झ्युमर आहोत, आपल्यापैकी प्रत्येक जण एक कन्झ्युमर ग्राहक आहे. आपण कोणते ना कोणते गुड्स अँड सर्व्हिसेस मित्रांनो काय करत असतो, परचेस करत असतो. आज तुम्ही मला सांगता, जर एक ग्राहक म्हणून तुम्हाला जर का मित्रांनो एखाद्या कंपनीकडनं एखादं प्रोडक्ट विकत घ्यायचं असेल, परचेस करायचं असेल, तर तुमची त्या कंपनीकडनं काय काय अपेक्षा असते मित्रांनो? तुमच्या अपेक्षा असणार त्यांनी किंमत कमी लावायला पाहिजे, तुमची अपेक्षा असणार त्यांनी बेस्ट क्वालिटी द्यायला पाहिजे, तुमची अपेक्षा असणार की त्यांनी मित्रांनो आफ्टर सेल्स सर्व्हिसेस खूप चांगली द्यायला पाहिजे, तुमची अपेक्षा असणार की त्यांनी तुम्हाला चॉईस द्यायला पाहिजे, तुमची अपेक्षा असणार त्यांनी सुपिरियर क्वालिटी द्यायला पाहिजे असवायला नको, तुमची अपेक्षा असणार त्यांनी आफ्टर सेल्स सर्व्हिसेस खूप चांगल्या द्यायला पाहिजे. तुमची अपेक्षा असणार, तुमची जी काही अपेक्षा आहे, व्हॉट आर युअर एक्सपेक्टेशन्स, समजतंय का? जी काही तुमची अपेक्षा आहे, व्हॉट एव्हर युअर एक्सपेक्टेशन्स आर, जी आपली अपेक्षा आहे ती त्यांची जबाबदारी. युअर एक्सपेक्टेशन्स आर देअर रिस्पॉन्सिबिलिटीज. सो जे तुम्ही एक्सपेक्ट करता ते बिझनेस ऑर्गनायझेशनने तुम्हाला प्रोव्हाइड करायला पाहिजे ॲज अ कन्झ्युमर. आणि मित्रांनो इट इज देअर रिस्पॉन्सिबिलिटी. सो आपण आत्ता जे काही पॉईंट्स बघितले त्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन आहेत टुवर्ड्स कन्झ्युमर. ठीक आहे फ्रेंड्स, इट इज राईटली सेड दॅट कन्झ्युमर इज द किंग ऑफ मार्केट. कन्झ्युमर कोण आहे? कन्झ्युमर इज द किंग ऑफ मार्केट. मार्केटचा राजा म्हणलं जातो, ग्राहक राजा म्हणतात, बरोबर आहे. बट ऍक्च्युली आपण काय बघतो मित्रांनो, इन प्रॅक्टिस वी सी इट मेनी टाइम्स की काय झालं ना, आता कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे बिझनेस. जिथे पूर्वी 5 कंपनीज होत्या तिथे आता 500 कंपनीज होत्या. कॉम्पिटिशनमुळे ना मित्रांनो प्रॉब्लेम असा होतो की कंपनीजला प्राईस वाढवून प्रॉफिट कमवता येत नाही, त्यांना प्राईस ही कमीच ठेवावी लागते. मग कमी प्राईसमध्ये प्रॉफिट तर कमवायचं आहे, प्राईस वाढवता येत नाही, कमी प्राईसमध्ये प्रॉफिट कमवायचा कसा कंपनीचा? मग कंपनीज काय करतात माहिती आहे? कंपनीजला मित्रांनो काही चुकीच्या गोष्टी करायला लागतात. फ्रेंड्समध्ये काही काही ठिकाणी चीट करत असतो, that should not happen. Aso vaila nako. So in practice jar tumhi consumer la quality dili tarach consumer tumcha jawal rahe, tumcha business la loyal rahe. So what are different responsibilities of business organization towards consumer to make the consumer loyal for your business organization? The responsibility of पहिली रिस्पॉन्सिबिलिटी गुड क्वालिटी प्रोडक्ट्स, गुड क्वालिटी प्रोडक्ट्स प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे मित्रांनो. कधीही इंटेरियर क्वालिटी किंवा आपण ज्याला म्हणतो सब स्टँडर्ड गुड्स, सब स्टँडर्ड गुड्स म्हणजे काय मित्रांनो? आपण म्हणतो ना चायनीज माल मित्रांनो, असे गुड्स असा माल कस्टमरला सेल करायचा, स्टँडर्डाइज प्रोडक्ट्स वापरायचे. आपल्या मित्रांनो गव्हर्नमेंटने आता स्टँडर्डायझेशन इन्स्टिट्यूट्स मित्रांनो खूप साऱ्या याच्यासाठी केलेल्या आहेत. उदाहरणार्थ ॲग्रिकल्चर असेल तर ॲगमार्क आहे, फूड प्रोडक्ट्स असतील तर FSSAII आहे. सो मला काय म्हणायचं लक्षात घ्या तुम्हाला की गव्हर्नमेंटने आता स्टँडर्ड्स ठरवून दिलेले आहेत. सो व्हॉट एवर बिझनेस यू आर डेलिंग, तुम्ही कोणताही बिझनेस मित्रांनो करत असाल, यू शूड प्रोव्हाइड युअर कस्टमर ओनली अँड ओनली ऑनलाइन गुड्स. देर इज नो ऑप्शन, हा पर्याय नाही, ऑनलाइन गुड्सच प्रोव्हाइड करायचे. So as a business you should always provide only and only quality goods to your customer. Next is fair prices. Quality goods very good, but quality goods should be provided at fair prices. See business man business kasha sathi karto, profit kamavayche, obvious profit works mitranno apla profit sathi apla business apan karto, profit varus business tikun hai. Jar profit nahi kamavla tar कमावणार नाही आणि खाणार नाही. बट दॅट डज नॉट मीन की तुम्ही कन्झ्युमरकडनं कितीही प्राईस वसूल करायची, नो.
your price should be fair, fair enough to satisfy you as well as the customer. तुम्ही योग्य किंमतीत समोरच्याला माल दिला, योग्य किंमत जी तुम्हाला पण परवडेल आणि समोरच्याला पण तुम्हाला द्यायला आवडेल. यू शुड चार्ज द प्राइस ऍट एमआरपी, नॉट ओव्हर अँड अबोव एमआरपी. एमआरपी शुड इन्क्लूड ऑल द टॅक्सेस चार्ज. एमआरपी पेक्षा जास्त किमतीला माल विकायचा, एमआरपी मध्ये तुमच्या सगळ्या टॅक्सेसचा मिनिमम तुम्ही इन्क्लूड केलेला असतो. खूप वेळेस असं होतं जे प्रोडक्ट जे गुड्स अँड सर्व्हिसेस कस्टमरच्या हेल्थला मित्रांनो काय करू शकतात, डिस्ट्रॉय करू शकतात. यू शुड नॉट सेल सच प्रोडक्ट, रॅदर यू शुड नॉट मॅन्युफॅक्चर सच प्रोडक्ट. असे प्रोडक्ट तुम्ही विकायलाच नको. इनकेस असे अनसेफ प्रोडक्ट तुम्ही प्रोड्यूस करत असाल, सेल करत असाल, तर मित्रांनो तुम्ही त्या प्रोडक्टवर तसं मेन्शन करायला पाहिजे. वॉट आर द hazardous impact of those products on the health of the customer. मित्रांनो जर तुम्ही असे unsafe products produce करत असाल तर त्याचा कस्टमरच्या मित्रांनो तब्येतीवर होणारा विघातक परिणाम काय आहे हे त्याच्यावर मेन्शन करा. फॉर एक्झाम्पल मित्रांनो दारू किंवा तंबाखू किंवा सिगरेट याच्यावर लिहिलेलं असतं स्मोकिंग पिल्स च्युइंग गम तो काय कोई इंजुरियस टू हेल्थ, हे चुकीचं आहे, त्याच्याने तुमच्या तब्येतीला अपाय होऊ शकतो, तरी पण तुम्हाला घ्यायचं असेल तर तुमची जबाबदारी. सो इन शॉर्ट देर आर टू पॉइंट्स दॅट द बिझनेस शुड फॉलो इन केस ऑफ कस्टमर सेफ्टी. नंबर एक, असे अनसेफ प्रोडक्ट प्रोड्यूस करूच नका. समजा तुम्हाला प्रोड्यूस करावे लागतच असतील तर नेचर ऑफ सेफ्टी त्याच्यावर मेन्शन करा की इट इज नॉट सेफ फॉर युअर हेल्थ. नेक्स्ट, ऑनेस्ट ॲडव्हर्टायझिंग. ऑनेस्ट ॲडव्हर्टायझिंग मित्रांनो आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे ॲडव्हर्टायझिंगमध्ये ना मित्रांनो खूप सारं काही मिसलीड केलं जातं, कन्झ्युमरला फॅक्टपासून लांब ठेवलं जातं आणि त्याला खूप काहीतरी मित्रांनो मोठं आपण म्हणतो ना वडाचढा केलं, खूप अतिशयोक्तीपूर्ण ओव्हर स्टेटमेंट करून सगळं दाखवलं. यू शुड नॉट अलाव दिस टू हॅपन, असं करायला नाही. यू शुड स्टेट द फॅक्ट फीचर्स अबाउट द प्रॉडक्ट, इवन यू शुड टेल देम द ॲडव्हान्टेजेस अँड साईड इफेक्ट्स अबाउट द प्रॉडक्ट ॲज वेल. ठीक आहे, ऑनेस्ट ॲडव्हर्टायझिंग मेक्स द कन्झ्युमर हॅपी अँड सॅटिस्फाईड अँड सच सॅटिस्फाईड कस्टमर्स आर युअर बिगेस्ट ॲडव्हर्टायझमेंट. समजलं, तो कस्टमर जर का हॅपी असेल तुमच्या ऑनेस्ट ॲडव्हर्टायझिंग तो तुमची सगळ्यात मोठी असेल हे नेहमी लागतं. मित्रांनो ॲडव्हर्टायझिंग शुड ऑलवेज बी ऑनेस्ट, देअर शुडंट बी डिसंट ऑनेस्टी मिसलीडिंग ऑर एनिथिंग इन युअर ॲडव्हर्टायझिंग. नेक्स्ट इज आफ्टर सेल सर्व्हिस, हे पण महत्त्वाचं आहे. आपण मित्रांनो विकेपर्यंत सेल्स करेपर्यंत आपण मित्रांनो खूप प्रेमाने करतो, आफ्टर सेल सर्व्हिस नंतर खरंच कंपनी किती अलर्ट आहे हे कळतं, खरं कंपनीचा ॲटिट्यूड काय हा आफ्टर सेल सर्व्हिस नंतर. खूप साऱ्या लोकांमध्ये आफ्टर सेल सर्व्हिसमध्ये मित्रांनो डिसिप्लिन दिसत आणि दॅट शुड नॉट हॅपन. नेहमी लक्षात ठेवा कन्झ्युमरला आफ्टर सेल सर्व्हिस ही मिळालीच पाहिजे, तुमची काही गॅरंटी असेल, वॉरंटी असेल, रिपेअर अँड मेंटेनन्स असतील ते मित्रांनो तुम्ही प्रॉपर करून द्यायलाच पाहिजे. रिप्लेसमेंट जर मित्रांनो असेल त्यांच्या तुमच्या टर्म्स अँड कंडिशन्समध्ये ते पण व्यवस्थित द्या. कस्टमर शुड नेव्हर बी बिझी लाईक बोलतो ना की मित्रांनो यार उगाचच घेतलं पस्तावा असं नको आहे. Always be the part of your consumer satisfaction plans. Samajhlo mitranno, research and development. Tumcha product ekach product tumhi satat vikta hai karan market che trends satat badlat astat, technology satat badlat aste, tasa tumcha product che features sudha mitranno apli jashi demand ahe circumstances jashe ahe tashi mitranno kay vhayla paije updates vhayla hve. So the consumer always expects advanced features in your product. So your research and development should always be there in order to make your customer satisfied regarding the quality of your product with the technology.
रिसर्च अँड डेव्हलपमेंट, नेक्स्ट इज रेग्युलर सप्लाय, हे तर फार महत्वाचं आहे. मित्रांनो, खूप वेळेस काय होतं म्हणजे तुमच्या प्रॉडक्टला मार्केटमध्ये डिमांड फार असते आणि तुम्ही लोक काय करता त्याचा ना ॲडव्हान्टेज घ्यायचं पाहिजे. तुम्ही लोक काय करता बिझनेस ऑर्गनायझेशन्स काय करतात, तुम्ही लोकांनी बिझनेस ऑर्गनायझेशन्स काय करतात, थांबवून ठेवतो सप्लाय, थांबवून ठेवतो. मग कसं डिमांड जास्त सप्लाय कमी, ऑटोमॅटिक त्या मित्रांनो गुड्सच्या प्रायसेस काय होतात वाढतात आणि मग हे मित्रांना काय करतात सप्लाय वाढवतात. असं व्हायला नको. यू आर ॲक्च्युली चिटिंग युअर कस्टमर्स बाय होल्डिंग सच सप्लाय. होल्डिंगचा अर्थ होतो ते होल्डिंग नाही, इथे होल्डिंगचा अर्थ होतो साठा करून ठेवणे किंवा लपवून ठेवणे, आपण ज्याला आपल्या भाषेत ब्लॅक मार्केटिंग म्हणतो. मित्रांनो असं करायचं नाही. यू शूड ऑलवेज सप्लाय युअर गुड्स अँड सर्व्हिसेस रेग्युलरली विदाउट एनी डिस्टर्बन्स इन द सप्लाय. ठीक आहे. हे अटेंड कंप्लेंट्स अँड सजेशन्स खूप वेळेस असं असतं मित्रांनो, कस्टमर्सच्या खूप साऱ्या काही प्रॉडक्ट रिलेटेड कंप्लेंट्स असतात, सर्व्हिस रिलेटेड देर आर मेनी कंप्लेंट्स. कधी कधी असं असतं एखादा कस्टमर कंप्लेंटच्या जागी आपल्याला काहीतरी सजेशन देतो की तुम्ही तुमचं प्रॉडक्ट सर्व्हिस इम्प्रूव्ह करण्यासाठी असं असं करा, जे फार आपल्यासाठी हेल्पफुल असतं. तर फ्रेंड्स, त्या कंप्लेंटला आणि त्या सजेशनला तुम्ही अटेंड करायला पाहिजे, तुम्ही त्या सॉल्व्ह करायला पाहिजे, त्याच्यावर विचार करायला पाहिजे. इम्प्लिमेंटेड इन युअर कंपनीज पॉलिसी. कस्टमरला तुम्ही मित्रांनो ज्या वेळेस हे शुअर करतात की तुमच्या कंप्लेंट्सला आम्ही अटेंड करतोय, तुम्ही दिलेले सजेशन्स आपल्या प्रॉडक्ट अँड सर्व्हिसेसमध्ये इम्प्लिमेंट होत आहे, तर कन्झ्युमर फील्स एन्श्युअर्ड की यस या आय एम वर्क, आम्ही कोणीतरी आहोत, आणि मग तो तुम्हाला मित्रांनो डेडिकेटेड. सो यू शूड ऑलवेज ॲज अ बिझनेस यू शूड ऑलवेज attend the conference and sessions. Training, friends, the point is training. Training means what? See, mitranno, jasa employee la mitranno tumhi advanced technology kiwa current trends kay challe ye jasa training det asta, tasa mitranno tumcha customer la suddha mitranno garaj asel tar tumhi training provide karta. For example, आता एखादा सेल्समन असेल तो काय करेल मित्रांनो, तो कुठेही गेलं तिथे प्रॉडक्ट वापरायचं असेल कस्टमरला ट्रेनिंग देतो. आता सी, तुम्हाला माहिती असेल तर म्युच्युअल फंड्स सही आहे, तुम्ही ऐकून असाल ना, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणारे जे लोक आहेत त्यांना आपण मित्रांनो इन्व्हेस्टर म्हणतो. तर ते इन्व्हेस्टर हे म्युच्युअल फंडाचे कोण झाले मित्रांनो, कस्टमर झाले. हे म्युच्युअल फंड ऑर्गनायझेशन ज्या आहेत ना त्या कंटिन्युअसली त्या कस्टमरसाठी मित्रांनो काय करत असतात, ट्रेनिंग्स ऑर्गनाईज. तर जर गरज असेल तर कोणत्याही बिझनेसने आपले जे कोणी कस्टमर्स आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो शक्यतो फ्री, नाही जमलं तर रिझनेबल फीजमध्ये मित्रांनो काय करायला पाहिजे, ट्रेनिंग कंटिन्युअसली ऑर्गनाईज करायला पाहिजे. त्याच्याने कस्टमर मित्रांनो काय राहतं, तुमच्या प्रॉडक्टशी मित्रांनो कंटिन्युअसली टचमध्ये राहतं आणि अपडेटेड राहतं की तुमच्या प्रॉडक्टमध्ये किती डेव्हलपमेंट होतात. अँड द लास्ट वन इज अवॉइड कस्टमर एक्सप्लॉयटेशन. एक्सप्लॉयटेशन मित्रांनो कधी कधी काय असताना बिझनेस फेवरेबल पोझिशनला असतो आणि कन्झ्युमर थोडासा अनफेवरेबल पोझिशनला असतो. मग बिझनेस फेवरेबल पोझिशनचा फायदा घेतो आणि ते कस्टमरला काय करतात, एक्सप्लॉइट करतात. आता फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर समजा कांदा घ्या, कांदा खूप वेळेस काय असं म्हणजे का पावसाळ्यामध्ये कांद्याचा सप्लाय होत नाही, मग मित्रांनो खूप लोक त्याचा फायदा घेतात आणि कांद्याला सप्लाय करत नाही असेल तरी मग कांदा 20 रुपये किलोचा, 30 रुपये किलोचा, 100 रुपये किलो, 200 रुपये किलो असा विकला जातो. या लोकांनी काय मी बघितलं आणि मित्रांनो त्यांच्या कस्टमरला त्यांनी क्लिअर केलं. किंवा आता समजा आपल्या एरियामध्ये डॉक्टर लोक असतात, डॉक्टर लोक काय करतात, डॉक्टर लोक त्यांची ऑर्गनायझेशन फॉर्म करतात, बरोबर आहे ना. किंवा टॅक्सीवाले असतात ते पण काय करतात, त्यांची युनियन करतात आणि मग ते भाडं ठरवून घेतात. काय तुम्ही तुम्ही पेशंट तुमच्याकडे काही प्रॉब्लेम असू दे तुम्ही चेकिंगला गेलं की 100 रुपये टी कंपल्सरी घ्या. किंवा टॅक्सीवाले तुम्हाला इथून समजा मुंबईला जायचं तर कंपल्सरी 2000 रुपये घरी कोण तास टॅक्सीवाले घेतले. त्या लोकांनी काय केलं, यांची मोनोपोली केली, मग ते जरी युनियन स्टार्ट करून कस्टमरला काय करतात असं करायला नाही पाहिजे. त्याच्याने तुम्हाला कस्टमर सॅटिस्फाईड होत नाही, तो तुमचा प्रॉडक्ट इन फ्युचर कधीही कोणाला रेकमेंड पण करणार नाही आणि स्वतः पण पर्चेस कस्टमर एकदा तुमचा आला किंवा परमनंटली तुमचाच राहिला. यासाठी या सगळ्या गाईडलाईन्स, या गाईडलाईन्स फॉलो
responsibilities of business towards consumers. Earlier we have often which interest group का पाव. तो अपन तो एक point study का अच्छा explanation में क्या difficulties होती है ना हमारा